काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा सुरू आहे असं समजतंय. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी महिलांसाठी योजना असणार आहेत आणि शेतकऱ्यांचा 3 लाखांपर्यंतचं कर्ज सुद्धा माफ केलं जाणार आहे तसा उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये असणार आहे. महिलांना प्रत्येक महिन्याला 2000 रुपये दिले जाणार आहेत. महिलांना बस वाहतूक पूर्णपणे मोफत केली जाणार आहे असा सगळा हा काँग्रेसचा जाहीरनामा असेल असं समजतंय. काय नेमकं म्हटलेलं आहे जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसच्या आपण बघूयात त्या संदर्भातले काही तपशील. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना असणार आहे त्याचा उल्लेख आहे. शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा 2000 रुपये दिले जाणार आहेत. कुटुंब रक्षण योजनेअंतर्गत सगळ्यांना 25 लाख रुपयांचं विमा कवच मिळणार आहे. बेरोजगार असणाऱ्यांना महिन्याला 4000 रुपये दिले जातील असाही उल्लेख काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. दलित अल्पसंख्याकांसाठी विशेष योजना राबवल्या जातील. प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. शिवाजीच्या पद्धतीनं आता काँग्रेसनं हा जाहीरनामा समोर आणलेला आहे. काय नेमकं वेगळे पण याच्यात पाहायला मिळत आहे, लोकांना अपील होणारसारखे कुठले मुद्दे आहेत असं म्हणता येईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. टॉप गॅरंटी म्हणून काँग्रेस हा जाहीरनामा जाहीर करणार आहे आणि शब्द देणार आहे युवकांना, सामाजिक पिछड्या वर्गांना. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असणार आहे शेतकरी कर्जमाफी, कारण 3 लाखापर्यंत साधारण कर्जमाफी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भात काँग्रेस जर सत्तेत आलं तर घेऊ शकतं असं या ठिकाणी सांगण्यात आलं. यासाठी निधी किती लागणार आहे याची देखील पूर्णपणे माहिती नेत्यांनी सोबत घेतलेली आहे आणि यामध्ये मागे पुढेही होऊ शकतं. मात्र साधारण 28,000 कोटीची ही कर्जमाफी असेल असं यामधून पाहायला मिळत आहे. महिलांना जो निधी सध्या सरकार देत आहे सध्याचं, त्याच्यापेक्षा अधिक जे वाढ करण्यात येणार आहे आणि ही ह्या निधीमध्ये मोठी वाढ करत 2000 रुपये हा निधी केला जाणार आहे. या योजनेला महालक्ष्मी योजना असं नाव देण्यात आलं आहे आणि यासाठी 60,000 कोटीचा निधी जो आहे तो काँग्रेस लक्षात समोर जे आहे ते ठेवताना पाहायला मिळते. दुसरी योजना आहे स्त्री सन्मान योजना, यामध्ये महिलांना बस सेवा जी आहे ती मोफत केली जाणार आहे. यासाठी 1460 कोटीचा निधी लागणार आहे. कुटुंब रक्षण, यामध्ये विमा कवच दिलं जाणार आहे आणि सर्वांनाच हे विमा कवच असणार आहे. 25 लाखापर्यंत हे विमा कवच दिलं जाणार आहे. युवकांना बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे, त्यामध्ये 4000 रुपये महिन्याला दिले जातील. साधारण 6.5 लाखांना बेरोजगारांना याचा फायदा मिळाला दिला जाणार आहे. समतीची हमी हाही एक योजना आणली जाणार आहे. साधारण 8.5 कोटी लोकांना याचा फायदा मिळणार आहे. तर एकंदरीत पाहता सध्याचं बजेट आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती याचा विचार करून कोणकोणत्या योजनेला किती निधी दिला जाऊ शकतो याचं प्रेझेंटेशन थोडक्यात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर आज होणार आहे आणि सध्या याच्यावरती चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्याला समजते. शिवाजी धन्यवाद दिलेल्या तपशिलांना.